नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले मोठे वक्तव्य. प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहता? हिंदू मुस्लिमांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवावे. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन. निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करून घ्या. आणि मनसे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात. भोंग्याच्या मुद्द्यावर वाटणार होते पत्रक. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. ज्ञानबापीचा इतिहास आहे जो आपण बदलू शकत नाही. प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहावे? भांडण का वाढवायचे? ज्ञानव्यापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. RSS तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. ज्ञानव्यापीचा मुद्दा आहे तो इतिहास आपण रचलेला नाही. ना आज स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्यांनी, ना आजच्या मुस्लिमांनी. ते त्यावेळी घडले. इस्लाम बाहेरून आला, आक्रमकांच्या हाती आला. त्या हल्ल्यात भारताचे स्वातंत्र्य हवे असलेल्या लोकांचे मनोधैर्य खचण्यासाठी मंदिरे तोडली गेली. ते पुढे म्हणाले, हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करत नाहीत. आजच्या मुस्लिमांचे पूर्वजही हिंदूच होते. आम्ही 9 नोव्हेंबरला सांगितले की राम जन्मभूमी आंदोलन आहे, त्यात आम्ही सहभागी झालो. ते काम आम्ही पूर्ण केले. आता आपल्याला आंदोलन करण्याची गरज नाही. हिंदू कोणाच्या विरोधात नाही. मुस्लिमांनी विरुद्ध मानू नये, हिंदूंनीही मानू नये. असा काही मुद्दा असेल तर एकत्र बसून सहमतीने मार्ग काढा, असे मत भागवतांनी मांडले. प्रकरण निकल रहे, ज्ञानवापी का मुद्दा चल रहा है. अब ऐसे मुद्दे है, एक इतिहास तो है, उसको हम बदल नहीं सकते. वो इतिहास हमने नहीं बनाया, न आज के अपने आप को हिंदू कहलाने वालों ने बनाया, न आज के मुसलमानों ने बनाया. उस समय घटा, इस्लाम बाहर से आया, आक्रमकों के हाथ आया. उस आक्रमण में भारत की स्वतंत्रता चाहने वाले व्यक्तियों का मनोधैर्य खच्च करने के लिए देवस्थान तोड़े गए, हजारों है. हिंदू समाज का विशेष ध्यान जिन पर है, विशेष श्रद्धा जिनके बारे में ऐसे कुछ है, उसके बारे में मामले उठते हैं. अब इसका विचार क्या करना, ये मुसलमानों के विरुद्ध नहीं सोचता है हिंदू. आज के मुसलमानों के उस समय पूर्वज भी हिंदू थे. उन सबको स्वतंत्रता से चिरकाल तक वंचित रखने के लिए, उनका मनोधैर्य दबाने के लिए किया गया. इसलिए हिंदू को लगता है कि इसका पुनरुद्धार होना चाहिए. हम तो कुछ नहीं कहते. हमने 9 नवंबर को कह दिया कि एक राम जन्मभूमि का आंदोलन था, जिसमें हम अपने प्रकृति के विरुद्ध किसी ऐतिहासिक कारण से उस समय की परिस्थिति में सम्मिलित हुए. हमने उस काम को पूरा किया. अब हमको कोई आंदोलन वगैरह करना नहीं है. लेकिन इश्यूज अगर मन में है तो कुछ उठते हैं. ये किसी के विरुद्ध नहीं है और विरुद्ध मानना नहीं चाहिए. मुसलमानों ने तो नहीं मानना चाहिए, हिंदुओं ने भी ये नहीं करना चाहिए. अच्छी बात है, ऐसा कुछ है, आपस में मिल बैठकर सहमति से कोई रास्ता निकालिए. लेकिन हर बार नहीं निकल सकता. इसमें कोर्ट में जाते हैं तो फिर कोर्ट जो निर्णय देगा उसको मानना चाहिए. अपनी संविधान सम्मत न्याय व्यवस्था को पवित्र, सर्वश्रेष्ठ मानकर उसके निर्णय हमको पालन करने चाहिए. उनके निर्णयों पर प्रश्न चिन्ह नहीं लगाना चाहिए. और ठीक है, प्रतीकात्मक कुछ हमारी विशेष श्रद्धा थी, ऐसे स्थानों के बारे में हमने कहा. लेकिन रोज एक मामला निकालना नहीं है, यह भी नहीं करना चाहिए. हमको झगड़ा क्यों बढ़ाना है?
ज्ञानवापी के बारे में हमारी कुछ श्रद्धाएं हैं, परंपरा से चलती आई हम कर रहे हैं, ठीक है, परंतु हर मस्जिद में शिवलिंग क्यों देखना? अरे भाई वो भी एक पूजा है, ठीक है, बाहर से आई है, लेकिन जिन्होंने अपनाई है वो मुसलमान, वो बाहर से संबंध नहीं रखते, ये उनको भी समझना चाहिए। यद्यपि पूजा उनकी उधर की है, उसमें वो रहना चाहते तो अच्छी बात है, हमारे यहां किसी पूजा का विरोध नहीं, सबकी मान्यता और सबके प्रति पवित्रता की भावना है, परंतु पूजा वहां की होने के बाद भी वंशज वो हमारे प्राचीन सनातन काल से चलते आए ऋषि मुनि राजा क्षत्रियों के पूर्वज है, वंशज है, समान पूर्वजों के वंशज हम है। कोकणातला आंब्याचा सीजन संपला असून मार्केट मध्ये आता जुन्नर आणि कर्नाटकचे आंबे येत आहेत। जुन्नरच्या आंब्याला 600 ते 1000 असे 3 ते 4 डझनला विकले जात आहेत, तर कर्नाटकच्या आंब्याला किलो 80 रुपये भाव आहे। आता हा सीजन जून अखेरपर्यंत राहणार असून पुढील काळात आंब्याचा सीजन संपेल अशी माहिती APMC मार्केटच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे। सध्या कोकणातला आंबा सगळा संपलेला आहे। आता मार्केटमध्ये जो आंबा येतो त्याच्यातला महाराष्ट्रातला जुन्नर म्हणून भाग आहे, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी परिसरातला आंबा सध्या चालू झालेला आहे, आणि थोडाफार आता कर्नाटकमधले आंबे सध्या मुंबई मार्केटला चालू आहे। आणि बाजार भावाचा जर विचार केला तर आता हे जे जुन्नरचे जे आंबे आहेत हे 600 रुपयापासून ते 1000 रुपये ह्या भावानं आंबा विकला जातो, आणि त्याच्यामध्ये बॉक्सची जी भरणी आहे ती 2 डझनपासून तर 3 ते 4 डझन अशा भरणीचे ते आंबे येतात। आणि त्याचबरोबर कर्नाटकमधला सुद्धा जो आंबा आहे तो 60 रुपयापासून तर 80-85 रुपये किलो ह्या भावानं सध्या हे आंबे विकले जात आहेत। आणि हा जो मौसम आहे जुन्नरचा हा जून एंडपर्यंत राहणार आहे। आर्वी येथील एका व्यक्तीला सोने घालून फिरणे भोगले असून त्याला लुटून पैसे व त्याच्याजवळ असलेले सोन्याच्या चेन अंगठ्यासह मुद्देमाल पळवून नेत व्यक्तीला विहिरीत दुचाकीसह ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मृत व्यक्ती आर्वी नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत आहे। महिंद्र रामरावजी शिंगाणे असे मृत पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे। महिंद्र हा 25 मे पासून घरून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला, पण तो मिळून न आल्याने अखेर महिंद्राच्या कुटुंबियांनी घरून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला मिसिंगची नोंद घेतली, त्यानंतर 1 जूनला पोलिसांना महिंद्रची हत्या झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली। पोलिसांनी 1 जूनला सुरुवातीला काही व्यक्तींना ताब्यात घेत अधिकची विचारपूस केली, त्यानंतर महिंद्रची हत्या झाल्याचे पुढे आले, पण रात्री 8 वाजले तरी पोलिसांना महिंद्राचा मृतदेह गवसला नव्हता। अखेर संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका विहिरीची बारकाईने पाहणी केली। मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास महिंद्रचा मृतदेह विहिरीत आढळला। पोलिसांनीही परिसरातील नागरिकांच्या मदतीने महिंद्रचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला। या प्रकरणी आर्वी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणासह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। दिनांक 25 ची घटना आहे। यातील महेंद्र शिंगाणे हा मिसिंग झाल्याची तक्रार त्याचा मुलगा सागर शिंगाणे त्यांनी 29/5/12 पोलीस स्टेशनला दिली। मिसिंगच्या आधारे आम्ही चौकशी चालू केली। पोलीस हवालदार कटोजवार यांच्याकडे ती चौकशी होती, आम्ही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होतो, सीडार अनालिसिस केले, त्यामध्ये 2 सस्पेक्टेड इस्मांची नावं समोर आले, त्यामध्ये अक्षय सतपाड आणि शाहरुख शेख हे गावातीलच आहे। हे लोक आरोपीसोबत त्याचे संबंध होते, ते एकत्र दारू पिऊन मृतकासोबत दारू वगैरे प्यायचे आणि गांजा वगैरे प्यायचे आणि मृतकासोबत चांगले संबंध होते, व्यवहार होता, आणि त्याच्यासाठीच त्याने तपासात असं निष्पन्न झालं की जो फिर्यादी आहे सागर शिंगाणे यांनी सांगितलं की ह्याच लोकांनी माझ्या वडिलाचा घातपात केलेला आहे असं मला संशय आहे, त्याच्यामुळे त्यांनी रिपोर्ट दिली। पुनर्सात पोलीस स्टेशनला काल 364 नादीप्रमाणे गुन्हा दाखल केला, दोन्ही आरोपींना अटक केली। अटकेमध्ये ही बाब उघड झाली की आरोपींनी आणि इतर 2 आरोपींनी तशी चौघांनी मिळून घटनेच्या दिवशी म्हणजे 25/5 मृतकास बाहेर बोलवून गावाच्या बाहेर त्याचा गळा आवडून त्याचा जीव घेतला आणि ती बॉडी त्याची गाडीला बांधूनच एका विहिरीत टाकली
त्याच्या अंगामध्ये जे सोनं होतं आणि पैसे होते ते आरोपितांनी लुटून नेले. अशी बाब निष्पन्न झाली. पुढील 302(1)120 कलम वाढ केली आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे. चारही आरोपी पोलिसांच्या. कोरोना पुन्हा डोकेवर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील 15 दिवस लक्षात ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी, मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांची चर्चा केली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की गेल्या काही दिवसात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील 15 दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे. कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फील्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे, हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले जात आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती आहे काय याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 8वा स्मृतिदिन आज 3 जून रोजी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहे. कोरोनाच्या 2 वर्षांच्या काळात स्मृतिदिनाला समर्थकांना गोपीनाथ गडावर यायला मिळालं नव्हतं. आता 2 वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान हे सुद्धा गोपीनाथ गडावर येणार आहेत. पंकजा मुंडे यांनी काल गोपीनाथ गडावर जाऊन तयारीची पाहणी केली. काल पंकजा मुंडे म्हणाल्या की कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून हा कार्यक्रम घेता आला नव्हता. यावर्षी मात्र महाराष्ट्रातून लोक येणार आहेत. सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे.
यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की सर्व भूमिकांबाबत मी कार्यकर्त्यांसमोर बोलेल. कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे मला न बोलता कळतं. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि माझा भविष्यातील प्रवास कसा असणार याचा संकल्प करणार आहोत, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणार का या संदर्भात मुंडे समर्थकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळेच गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांनी भाजपकडून सगळी तयारी केली होती, मात्र ऐनवेळी पक्षाने पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारली आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिली, त्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या. गोपीनाथ गडावरून आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळणार का याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार, कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. उज्ज्वला योजनेनंतर मोफत LPG कनेक्शन मिळवणाऱ्या 9 कोटी लाभार्थ्यांना सरकार LPG सबसिडी देत आहे आणि इतर लाभार्थ्यांना बाजारभावाने LPG सिलेंडर घ्यावे लागतील. पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की जून 2020 पासून LPG कोणतेही अनुदान दिले जात नाही. 21 मे रोजीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याची घोषणा लागू केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा करण्याबरोबरच सीतारमण यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरासाठी 12 गॅस सिलेंडरवर प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. सध्या 14.2 किलो वजनाच्या LPG सिलेंडरची किंमत 1,003 रुपये आहे, परंतु प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक सिलेंडरचे बुकिंग झाल्यानंतर सरकार 200 रुपये सबसिडी पाठवेल. मात्र सामान्य ग्राहकांना आता कोणत्याही सबसिडीशिवाय सिलेंडर घ्यावे लागेल. मनसे प्रमुख राज ठाकरे मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या भूमिकेवर ठाम असून राज ठाकरे यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. हे पत्रक घरोघरी पोहोचवावे असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईच्या चेंबूर परिसरातील मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती. तसेच मनसैनिकांकडून चेंबूरमध्ये राज ठाकरे यांच्या पत्रकाचे बॅनर्स लावण्यात आले होते. मोबाईल चोरण्याच्या संशयावरून 26 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह झुडपात टाकणाऱ्या 4 आरोपींना कळवा पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत बेड्या ठोकल्या. अटक आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत. कळव्याच्या भास्कर नगर कळवा पूर्वेकडे जाणाऱ्या कच्च्या रोडच्या उजव्या बाजूच्या झुडपामध्ये एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आढळला. कळवा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हत्येचा कुठलाही पुरावा नसल्याने कळवा पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक तयार करण्यात आलंय. या पथकाने मृतकाची ओळख पटवली. फरीद वजीद शेख असे या 26 वर्षीय मृतक तरुणाचे नाव असून तो कळव्यातील सम्राट अशोकनगर येथील राहणार असल्याचे समोर आले. कळवा पोलिसांनी कुठलेही पुरावे नसताना गुप्त माहितीदारांच्या मदतीने 4 जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता या 4 जणांनी गुन्हा कबूल केलाय. आबिद इस्फाक शेख, सोहेल मोहम्मद लतीफ शेख, अल्लाउद्दीन नजरुल शेख, सरफरोज सिराज अन्सारी अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींना फरीद वजीद शेख याने आपला मोबाईल चोरी केला असल्याचा संशय आला. या संशयातून आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. 4 आरोपींची फरीद याला ठोशा बुक्क्यांनी लाकडी बांबू पट्ट्याने जबर मारहाण केल्याने फरीद याचा मृत्यू झाला. नंतर मृतदेह हा झुडपात फेकण्यात आला. या प्रकरणाची अधिक चौकशी कळवा पोलीस करत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली आहे. 1/6/2022 रोजी 19:40 रात्री कंट्रोल रूम मेसेज आलेला आहे की जे भास्कर नगर आहे कळव्यामधलं झोपडपट्टी एरिया, त्या ठिकाणी कच्च्या जाणाऱ्या रस्त्यावर झाडामध्ये एक डेड बॉडी पडलेली आहे 22 ते 23 वर्षे कोणीतरी मुलाची, आणि त्याला मारहाण झाली आहे. तर खात्री करण्याकरता आव्हाडसाहेबांनी ताबडतोब बीट मार्शल नंबर 4 तिथं पाठवलं. खात्री केली असता तिथं एक 22-23 वर्षेवाल्याच्या मुलाचा बॉडी पडलेली आहे आणि त्याला मारहाण झाली आहे.
ती बॉडी तात्काळ हॉस्पिटलला पाठवली, शिवाजी हॉस्पिटलला. डॉक्टरांनी पाहिलं असता त्यांनी ते मयत घोषित केलेलं आहे आणि त्याला मारहाण झालेली आहे. त्यामुळे तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 265/2022 IPC 302 प्रमाणे दाखल केलेला आहे. हे दाखल केल्यामुळं ही डेड बॉडी आयडेंटिफाय नाही आहे किंवा कुणी मारलं याची माहिती पोलिसाकडे नाही आहे. फक्त मेसेज आल्यामुळं पोलिसाला ती खात्री पटली. आमच्या पोलीस आपल्या कळवा पोलीस स्टेशनचे सिनियर PI आवाडासाहेब, त्यांचे क्राईम PI आमचे आजगावकर साहेब, API सिरसाट, API लेडीज आमच्या मॅडम वराडे मॅडम आणि PSI घुगे आणि बगदाने, हे सगळे तिथं क्राईमचे डिटेक्शनचे लोक वगैरे कामाला लावले. ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणचे हे आरोपी असल्यामुळं पोलिसाला लोकल पंचाशी चर्चा केली आमच्या PSI बगदानेंनी. त्यांची खात्री पटली की हा माणसाचं नाव, हे जे मयत झालं आहे याचं नाव फरीद वजीद शेख, वय वर्ष 26, राहणार आहे सम्राट अशोकनगर कळवा. ह्याची हा जो मयत आहे त्याची ओळख पटली. ओळख पटल्यानंतर त्याच एरियातली हे आरोपी असल्यामुळं त्याच्याबद्दल कुणी मारले म्हणून खात्री केली, गुप्त बातमीदारात लावले. तर प्रत्यक्षदर्शी आम्हाला जे लोक मिळाले त्याच्यावरून ह्या लोक ह्याला जे मारणारे लोक आरोपी आहेत ते आहेत आबिद इसाब शेख, सोहेल मोहम्मद लतीफ शेख, अल्लोद्दीन नजरुल शेख आणि सरपरोज सिराज अन्सारी. हे चारही लोक त्याच एरियातले राहणारे आहेत. यांचा मोबाईल चोरीला गेलेला आहे आणि तो तूच चोरलास या कारणामुळं त्यांनी त्याला मारहाण केलेली आहे. आणि त्या मारहाणीमध्ये मारहाणीला त्यांना त्याला ठोसाबुक्क्याने मारलं, लाकडाने मारले, पट्ट्याने मारले आणि त्याच्यामध्ये तो मयत झालेला आहे. यांनी मारल्यामुळं तो मयत झालेला आहे आणि हे त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यांना अटक केलं होतं, आज कोर्टात हजर केलं. 5 तारीखबद्दल चारही आरोपीची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पुढील तपास चालू आहे. अमरावतीवरून अकोला जायचं म्हटलं की कमरेची हाडं मोडतील इतकी भीती प्रवाशांना या राष्ट्रीय महामार्गावर जाण्याची वाटते. अमरावती ते अकोला हा मार्ग इतका खराब झाला आहे की प्रवाशी अक्षरशः कंटाळले होते. पण आता केवळ 5 दिवसात या मार्गावर तुम्ही स्केटिंग स्पर्धा घेऊ शकाल असं म्हटलं तर तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक जागतिक विक्रम होणार आहे. काँक्रिटीकरणासह जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रोन होण्यासाठी अमरावतीमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती ते अकोला या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 अमरावतीच्या लोणी ते अकोल्याच्या मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या 2 लेनमधील चौपदरीकरणाचे काम 3 ते 7 जून दरम्यान करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते अकोला जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने 3 जूनला सकाळी 6 वाजतापासून ते 7 जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत बिटुमिनस काँक्रीटच्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम 728 मनुष्यबळ करणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होईल. राजपथ इन्फ्रॉकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडियाद्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल. अमरावती ते अकोला मार्गाची सध्याची दुरावस्था पाहता हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा एक अनोखा प्रयोग या निमित्तानं समोर येत आहे. अशा पद्धतीनं विक्रमी वेळात काम शक्य झाल्यास वेगाने रस्ते निर्मिती शक्य होणार आहे. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.